नमस्कार मी संजय रामचंद्र जवनजाळ सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्पर उत्तर सोलापूर नमस्कार विद्यार्थी मित्रो दैनंदिन जीवन आणि विज्ञान या अंतर्गत आपण थकवा का येतो या प्रश्नाची चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्रो थकवा का येतो तर विद्यार्थी मित्रो आपण दैनंदिन जीवन जगत असताना क्षमतेपेक्षा किंवा अधिक काळ जर काम केलं तर आज आपण थकलो असं म्हणतो पण कधीही आपण अंग मेहनतीची कामं केली त्याचबरोबर सकाळचा व्यायाम केला आणि त्या व्यायामाची आपल्याला सवय नसेल किंवा क्षमतेपेक्षा दररोजच्या व्यायामापेक्षा अधिक जर व्यायाम केला किंवा जोर बैठक्या मारल्या वजन मुचलण्याचा व्यायाम केला तर आपल्याला थकवा जाणावा लागतो त्याचबरोबर आपण भर उन्हात जर खेळत असेल तर खेळतानासुद्धा आपल्याला काही कालावधीनंतर थकवा आलेला जाणवतो विद्यार्थी मित्रो आपण अंग मेहनतीची कामं करताना आपण आपल्या शरीरातील स्नायूंना कामाला लावत असतो हे काम करण्यासाठी स्नायूना ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा ए टी पी या रसायनातून या स्नायूंना मिळते म्हणजेच ॲडिनोन ट्रायफॉस्पे या स्वरूपामध्ये स्नायूंना ऊर्जा मिळ मिळते ही ऊर्जा अंगातल्या ग्लुकोज या इंधनाचं ज्वलन झालं की त्या रासायनिक प्रक्रियेतून ए टी पीची निर्मिती होते पण त्या ज्वलनासाठी साहजिकच ऑक्सिजनची गरज असते तर जे ग्लुकोज शरीरामध्ये अन्नाच्या स्वरूपामध्ये घेतलं जातं त्या प्रक्रियेतून शरीरामध्ये ए टी पीची निर्मिती होते आणि ए टी पीचं ज्वलन होण्यासाठी शरीरामध्ये ऑक्सिजनची गरज असते आणि हा ऑक्सिजन आपल्याला रक्तातून पुरवठा होतो पण स्नायूंना अधिक काम करायला लागलं की ऑक्सिजनची अधिक गरज वाढते आणि ही गरज हृदय अधिक वेगानं काम करून पुरवतं आपल्याला श्वासोश्वासाचा वेगसुद्धा वाढला जातो पण याला मर्यादा असते विद्यार्थी मी तो अधिक आपण काम केलं तर उदाहरणार्थ आपण पळतो ज्यावेळी नियमित पळण्यापेक्षा अधिक ज्यावेळी पळतो त्यावेळी आपल्याला श्वासोश्वास आपण अधिक घेतो म्हणजेच दम लागतो म्हणजे त्यावेळी आपल्या शरीराला ऊर्जेची अधिक गरज असते आणि ही ऊर्जा तयार करण्यासाठी जी शरीरामध्ये ऊर्जा असते ए टी पी असते त्या ए टी पीचं ज्वलन होण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते मग ही ऑक्सिजनची गरज ही नियमितपेक्षा कमी पडते आणि त्यापेक्षा म्हणजे स्नायूचा काम करण्याचा वेग त्या मर्यादेपलीकडे वाढला की या प्रक्रियेतून होणारी ए टी पीची निर्मिती आपल्या शरीराला पुरेशी पडत नाही मग शरीर ए टी पीचं उत्पादन करणाऱ्या पर्यायी ऑक्सिजनविरित प्रक्रियेला चालना देतं त्या प्रक्रियेत ग्लुकोज ऐवजी शरीरात साठवलेल्या ग्लायकोजनचा उपयोग इंधन म्हणून केला जातो या प्रक्रियेमध्ये ग्लायकोजचं ग्लायकोजनचं ग्लुकोज आणि पायुरिक आम्ले या दोन घटकामध्ये विभाजन होतं आणि त्यातला पायुरिक आम्लाचं रूपांतर मग लॅक्टिक आमलात होतं आणि आपल्या भाषेत याला दुधाचं आम आमलं म्हणायला हरकत नाही हे लॅक्टिक आम्ल स्नायूंना विषासारखं भासतं वाटतं हे त्यांच्या अंकुचन प्रसारणाच्या क्रियेत बाधांत लॅक्टिक आम्ल जसजसं शरीरामध्ये साठत जातं तसतसं जास्तीत जास्त स्नायू त्याच्या प्रभावेखाली येतात आणि त्याची काम करण्याची क्षमताही घटली जाते या आमलाचा जा निचरा करणारी यंत्रणा कामाला लागते त्यामुळे ते आम्ल रक्तात उतर उतरतं त्यातून मग ते स्नायू प्रत्यक्ष काम करत नसतात त्यांच्यापर्यंतही पोचतं तसं झालं की स्नायू आपल्याला आखडल्यासारखे बसतात उत्तम खेळाडू अर्थात नियमित व्यायाम करून आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढवत असतात त्यामुळे स्नायूंना ऑक्सिजन पुरवण्याचं काम ते अधिक काळ करू शकतात साहजिकच त्यांच्या शरीरात लॅक्टिक आम्ल जमायला वेळ लागतो त्यांना लवकर थकवा जाणत नाही त्यांचा दम अधिक ट तर विद्यार्थी मित्रो आपल्याला लक्षात आला असेल की थकवा काय येतो तर थकवा ज्यावेळी आपण अंग मेहनतीचे किंवा क्षमतेपेक्षा अधिक काम करतो त्यावेळी शरीराला थकवा येतो म्हणजेच शरीराला थकवा येतो म्हणजे शरीरामध्ये आपल्या जी ऊर्जा तयार होते ती ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये तयार होते आणि ग्लुकोजचं रूपांतर हे ॲडिनोन ट्रायफॉस्पेट ए टी पीच्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये ती साठवली जाते आणि ए टी पीचं ज्वलन होण्यासाठी शरीराला ऑक्सिजनची गरज असते मग ही ऑक्सिजनची गरज हृदय नियमितपणे करत असतं श्वासोश्वासा मार्ग मार्गे आपल्याला होत असतो परंतु ज्यावेळी आपण क्षमतेपेक्षा अधिक व्यायाम केल्यानंतर किंवा क्षमतेपेक्षा अधिक काम केल्यानंतर आपल्याला ज्यावेळी थकवा येतो त्यावेळी आपला श्वासोश्वासाचा वेगही वाढला जातो आणि स्नायूच्या काम करण्याचा वेगही वाढला जातो आणि त्या प्रक्रियेतून ए टी पीची निर्मिती म्हणजे ॲडिनोन ट्रायफोस्पेटची निर्मिती ऊर्जेची निर्मिती आपल्याला शरीराला कमी पडते मग शरीर काय करतं तर पीचे उत्पादन करणाऱ्या पर्यायी विरहित प्रक्रियेला चालना देतं आणि त्या प्रक्रियेत ग्लुकोज ऐवजी शरीरात साठवलेल्या ग्लायकोजनचा इंधन म्हणून वापर केला जातो तर ज्यावेळी अधिक काम करतो त्यावेळी शरीरामध्ये ग्लुकोजच्या ऐवजी ग्लायकोजनचा इंधन म्हणून वापर केला जातो त्या प्रक्रियेत ग्लायकोजनचं ग्लुकोज आणि पायुरिक आम्लमध्ये रूपांतर होतं आणि त्यातील पायोरिक आम्ल आमलाचं रूपांतर हे लॅक्टिक आम्लामध्ये होतं हे लॅक्टिक आम्ल ज्यावेळी शरीरामध्ये साचून राहतं त्यावेळी आपल्या शरीराची कामं करण्याची क्षमताही घटते मग त्या अंमलाचा निचरा करणारी यंत्रणा कामाला लागते त्यामुळे ते आमलं रक्तात उतरतं त्यातून मग ते स्नायू प्रत्यक्ष काम करत नसतात त्यांच्यापर्यंत पोचतं आणि स्नायू आखडल्यासारखे वाटतात आणि त्यामुळे आपला थकवा जाणवतो तर विद्यार्थी मित्र तुमच्या लक्षात आलं असेल ज्यावेळी आपण अधिक कष्टाचे काम करतो त्यावेळी आपला श्वासोश्वासाचा वेग वाढतो आणि शरीरामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा शरीराला अधिक लागते मग नियमितपणे आपण ग्लुकोजचा वापर शरीरामध्ये ऊर्जा साठी वापर करतो त्याचं ॲडिनिम ट्रायफॉस्फेटमध्ये रूपांतर करतो परंतु ही ग्लुकोजची ऊर्जाही ज्यावेळी अधिक काम करतो त्यावेळी श्सोश्वासाचा वेग वाढल्यामुळं ही ऊर्जा ही आपल्या शरीराला कमी पडते म्हणजेच ऑक्सिजन शरीराला कमी पडतो ऊर्जा कमी पडते मग शरीरामध्ये ऑक्सिजनविरीत ग्लायकोजन असतं या ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोज आणि पायरी कामलामध्ये केलं जातं आणि पुढे या पायुरिक आम्लाचं रूपांतर हे लॅक्टिक आमलामध्ये होतं आणि लॅक्टिक आम्लं शरीरातील स्नायूमध्ये अडकून राहिल्यामुळं थांबल्यामुळं आपल्याला थकवा जाणवतो म्हणजेच लॅक्टिक आंबले स्नायूमध्ये अडकल्यामुळं आपल्याला थकवा जाणवतो धन्यवाद